ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शासकीय जमिनीवर वीट भट्ट्या सुरू करा अकोला जिल्हा अधिकाऱ्यांचे निर्देश महसूल अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी गुरुवारी बाळापूर परिसरातील वीट भट्ट्यांची पाहणी केली वीट भट्टी धारकांना रितसर शासनाकडून परवानगी घेऊन वीट भट्टी चालू करण्याचे निर्देश दिले अन्यथा पुन्हा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असाही इशारा देण्यात आला येथील भिकुंड नदीकाठच्या त्याचप्रमाणे मुख्य रस्त्यावरील दोन तीन वीट भट्ट्यांची पाहणी केली व पुन्हा विटभट्टी धारकांना धारखा परवानगी घेऊन आपली विटभट्टी सुरू करण्याचे निर्देश दिले जर पुन्हा अनाधिकृतपणे विटभट्टी सुरू केली तर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला बाळापूर परिसरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीटभट्ट्यांचा व्यवसाय चालतो मार्च एप्रिल दोन हजार बावीस मधील शासनाच्या सर्वेक्षणात तालुक्यात एकूण एकशे चौतीस वीट सुरू असल्याचे आढळून आलं होतं त्यातील काही वीटभट्टीधारकांनी शासनाची रितसर परवानगी घेतली असून काही वीटभट्टी हे बेकायदेशीर शासकीय जमिनीवर रस्त्यालगत राष्ट्रीय महामार्गालगत त्याचप्रमाणे मन आणि महेश नदीकाठी देखील सुरू आहेत त्यामुळे बाळापूर तालुक्यातील प्रदूषण वाढलं होतं व शासनाचा देखील लाखो रुपयांचा महसूल बुडत होता म्हणून जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी नियमबाह्य वीटभट्ट्यांवर कारवाई करून बऱ्याच वीटभट्ट्यांवर भट्ट्यांवर जेसीपी चालवून उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या अनधिकृत धारकांना शासनाची रितसर परवानगी घेऊन स्वतःच्या जागेत चालवण्याचे निर्देश दिले होते आता पावसाळा उलटून गेला असून पुन्हा वीटभट्ट्या सुरू होणार असल्याने या वीटभट्ट्या पुन्हा अनधिकृतरित्या सुरू करण्यात येऊ नयेत म्हणून तीन नोव्हेंबर रोजी जिल्हा अधिकारी निमा अरोरा यांनी पाहणी केली दरम्यान उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे डी एम ओ चापले बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी प्रभारी तहसीलदार सय्यद एहसानोद्दीन पोलीस स्टेशनचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी बाळापूर परिसरातील धारक सुद्धा उपस्थित होते बाळापूरहून अमोल ढोके